अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एक दिग्गज खेळाडू नोवाक जोकोविचची आगेकूच सुरू आहे काल त्याने त्यानिस्पिच्या बिगरमानांकित खेळाडूला तीन सेटमध्ये सहज पराभूत करून स्पर्धेची तिसरी फेरी गाठली मात्र पाचव्या मानांकित ग्रीसच्या स्टिफानो सिस्तीपाच्या पराभवामुळे या स्पर्धेतल्या पहिल्या धक्कादायक निकालाची नोंद झाली आहे कॅनडाच्या डॉमिनिक स्टीव्हन्सनं पाच स्टच्या चिवटसुंजीत सिस्तीपाचा पराभव केला महिला एकेरीत अग्रमानांकित इगा श्वांतेकनं ऑस्ट्रेलियाच्या डॅरेल सेविलचा सहा तीन सहा चार असा पराभव केला आणि तिसरी फेरी गाठली अमेरिकेच्या कोको गॉफनेही रशियाच्या खेळाडूचा पराभव करून तिसरी फेरी गाठली कझाकस्तानच्या एलेना रिबा किनाला देखील तिची प्रतिस्पर्धी दुखापतग्रस्त झाल्यानं तिसरा फेरीत प्रवेश मिळाला